या निवडणुकीतून खरी शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार आणि मुंबईचा किंग कोण हे सुद्धा ठरवलं जाईल. उद्धव ठाकरे यांच्याकडे जे कार्यकर्त्यांचं जे जाळं होतं ते काही प्रमाणात एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे खेचून आणण्यात यश प्राप्त केलं आहे. मुंबई जरी भारताची महाराष्ट्र भारताची आर्थिक राजधानी असली, महाराष्ट्राची राजधानी असली, तरी मुंबईमध्ये मराठी लोक फक्त 28% मराठी लोक मुंबईमध्ये आहेत. भारतीय जनता पार्टी दोन गोष्टींवरती काम करते. पहिली गोष्ट त्यांची गुजराती आणि मारवाडी किंवा जैन ही वोट बँक साबूत ठेवणे. तसं इथं मामू नावाचा फॅक्टर आहे, म्हणजे मराठी आणि मुस्लिम मामू, हा फॅक्टर उद्धव ठाकरे कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करतायत. भारतीय जनता पार्टीचं प्लस पॉईंट असं की जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे, पण मराठी मनाचा अंदाज त्यांना अजून लागलेला नाही. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आज माझ्यासोबत मुंबईचं विश्लेषण करायला आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे द पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना, वरिष्ठ पत्रकार आणि चेकमेट पुस्तकाचा लेखक सुधीर सूर्यवंशी. सर स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद, खूप धन्यवाद. आता आपण कुठे हे सांगायची खरं गरज नाहीये, मुंबईच्या नरीमन पॉईंटवर राहून आम्ही मुंबईचं विश्लेषण करतोय. सर पहिला प्रश्न हाच आहे, काय आहे मुंबईचा टोन? कारण का पूर्व विदर्भातनं चालू झालेली महाराष्ट्रातली सगळी निवडणूक आता मुंबईच्या रणांगणात येऊन ठेपलेली आहे. ओव्हरऑल मुंबईकर काय म्हणतात, मुंबई काय म्हणते? आपण बघतोय जो आपला शेजारी म्हणजे आपल्या बाजूला जो अरेबियन सी आहे, समुद्र, त्या आणि आपण क्वीन नेकलेस म्हणजे नरीमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटी याला क्वीन नेकलेस असं म्हटलं जातं, त्या भागावरती उभा आहे. आणि तुला दिसत असेल त्याने जाणवत पण असेल किती सुंदर हवा इथं येते, जे हा आणि चांगला जो क्राऊड आहे आजूबाजूला, त्या क्राऊडमध्ये विदर्भापासून सुरू झालेली जी हवा होती एप्रिल महिन्यातली आणि आता मे येऊन ठेपला आहे, आणि हवा जी अगोदर हवा वाटत नव्हती इलेक्शनमध्ये, लोक म्हणत होते की हे वेवलेस इलेक्शन आहे, याच्यात कुठल्याही प्रकारची हवा नाहीये, पण तुलाही जाणवत असेल ती हवा कशी वाहते समुद्रकाठी मुंबईतली, याच्यावरनं एक अंदाज येऊ शकतो की कुठल्या दिशेने वारं वाहतंय. ते वारं वाहत असताना मुंबईमध्ये जवळपास 6 लोकसभेचे जागा आहे, क्षेत्र आहेत. त्याच्यानंतर मुंबईच्या आजूबाजू जो परिसर असतो त्याला MMR रिजन असं म्हटलं जातं, इथं मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन. त्याच्यामध्ये अजून 3 जागा आहेत, त्याच्यामध्ये कल्याण असेल, ठाणे असेल आणि भिवंडी असेल, ते 3 मतदारसंघ आहेत. असं जवळपास 9 मतदारसंघ MMR रिजन मध्ये येतात. आणि हा सर्व कॉस्मोपॉलिटिन मल्टी लँग्वेज मल्टी कल्चर असा हा इथं, तुम्हाला उत्तर भारतीय असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल, साऊथ इंडियन असेल, मराठी असेल, जसं न्यूयॉर्क सिटीला म्हटलं जातं की न्यूयॉर्क सिटी इज अ मेल्टिंग स्पॉट, म्हणजे तिथं देश म्हणजे जगातल्या कुठल्याही कान्याकोपऱ्यातील लोक आले की तिथं एक रूप होतात, तसं मुंबई ही आपली न्यूयॉर्क सिटी सारखी हे मेल्टिंग स्पॉट आहे प्रत्येक समाजासाठी, धर्मासाठी, यांच्यासाठी. त्याच्यामुळे हा मिनी इंडिया आहे, आणि मिंडी इंडियाचं ज्या पद्धतीने ज्या दिशेने रुख असतो त्या दिशेने जनरली देशामध्ये वारं वाहतं किंवा देशातली सत्ता असते. आपल्याला आठवत असेल 2014 6-6 जागा NDA ने जिंकल्या होत्या, 2019 6-6 जागा NDA ने जिंकल्या होत्या, त्यावेळेस उद्धव ठाकरे बरोबर होते. आणि 2024 या 6 जागा आणि बाकी 3 जागा कोण जिंकतं त्याच्यावर तर दिल्लीचं सरकार अवलंबून असेल, किंवा तर आपण ते एक बेलवेदर स्टेट किंवा बेलवेदर असं एक कॉन्स्टिट्युएन्सी असते, तसं एक सिटी आहे, तशा पद्धतीने इथं आहे. यामध्ये सर्वात प्रामुख्याने चॅलेंज जे आहे ते उद्धव ठाकरे यांना आहे, चॅलेंज जे आहे ते एकनाथ शिंदे यांना आहे. कारण की मुंबई आणि आजूबाजूचा परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो अनेक वर्षापासून, तर पण पहिल्यांदा या बाल्यकिल्ल्यामध्ये जी पार्टी होती शिवसेनेच्या फूट पडल्यामुळे खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. आणि नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान, ते डुप्लिकेट शिवसेना ज्याला म्हणतात उद्धव ठाकरेची, तिच्याकडे नकली शिवसेना असं ते आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पण नकली किंवा असली ते लोक ठरवतील या 20 आणि 4 ते काउंटिंगच्या मधून बाहेर येईल त्या सगळ्या गोष्टी, कुठली शिवसेना
नकली आणि कुठली शिवसेना असली ते लोकांनी ठरवतात. आपण तुम्ही आम्ही किंवा पंतप्रधान जरी म्हटलं त्याच्यावर काही गोष्टी अवलंबून नसतात. आपण भारतामध्ये लोकशाहीमध्ये राहतो, त्याच्यामुळे लोकांच्या मताला जनमताला खूप इथं किंमत असते. आणि त्याच्यामुळे आपण नरिमन पॉईंटला जरी असलो तरी इथं पर स्क्वेअर फूटचा भाव 1,00,000 असतो. तुला सांगतो समोरची एनसीपी नावाची बिल्डिंग आहे, मला आठवतं काही वर्षापूर्वी त्याच्यावर बातमी पण केली होती. या एनसीपी बिल्डिंगच्या एका पार्किंगचा रेट पुण्याकरता हे होतील 1 कोटी रुपये पर पार्किंगचा रेट इथं या समोरच्या एनसीपी बिल्डिंग मध्ये. म्हणजे 1 कोटीला पार्किंग मिळते फक्त. तर याच्यावर या जागेचं व्हॅल्यू किती येतं आपल्याला अंदाज येऊ शकतो. एवढं जरी या जागेचं हाय व्हॅल्यू असले पण इथला राहणारा माणूस आणि धारावीमध्ये राहणारा माणूस याच्या मताची किंमत एकच आहे. त्याच्यामुळे हे लोकशाहीचं सर्वात मोठी देणगी आहे. म्हणून लोक ठरवतील की खरी शिवसेना कुठली आणि डुप्लिकेट शिवसेना कुठली. हा जरी भाग झाला, सर्वात महत्वाचं चॅलेंज उद्धव ठाकरे यांच्याकडे की त्यांच्याकडे जे कार्यकर्त्यांचं जे जाळं होतं ते काही प्रमाणात एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे खेचून आणण्यात यश प्राप्त केलं आहे. पण खालचा जो शाखेशी कनेक्ट, इथं शाखा ही महत्वाची मुंबईमध्ये, आणि शिवसेनेचं जे काही राजकारण मुंबईमध्ये आहे ते शाखेशी निगडीत आहे आणि शाखेमुळे शिवसेना इथं तग धरून आहे. एवढ्या अनेक 25-30 वर्षामध्ये मी स्वतः ब्रहन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन कव्हर केली ॲज अ बीट म्हणून. त्याच्यामुळे म्हणजे जगात किंवा अशा आपण एशिया खंडामध्ये सर्वात मोठं बजेट असणारी म्हणजे 7 राज्यांच्या भारतातल्या 7 राज्यांपेक्षा जास्त बजेट असणारी महानगरपालिका आहे ही मुंबई. तिच्यामुळे हिच्यावर सुद्धा 25-30 वर्ष त्यांचं अनडाऊटेडली वर्चस्व राहिलं आहे. म्हणून मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंसाठी ही खूप महत्वाची निवडणूक असेल. या निवडणुकीतून खरी शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार आणि मुंबईचा किंग कोण हे सुद्धा ठरवलं जाईल. म्हणजे ठाकरेच जे आपण म्हणतो मुंबईचे सिनॉनिम आहे किंवा ठाकरेच मुंबईचे खरे बॉस आहेत हे ठरवणारी सुद्धा ही निवडणूक असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही निवडणुकीने अनेक अंगांनी ढंगाने आपण बघितलं पाहिजे. हे होत असताना त्यांच्यासाठी जसं मी म्हटलं की शिंदेकडे काही लोक गेले, बीजेपीकडे काही लोक गेले, पण त्यांचा हार्डकोर जो जसं दहीहंडीतला खालचा थर असतो तो थर त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे वरती कोणाला उभं करणं त्यांना त्यांच्यासाठी सोपी गोष्ट असेल, कारण की त्यांच्याकडे रेडीमेड थर अजून त्यांच्याकडे अवलंबून आहे किंवा त्यांच्याकडे आहे. हे होत असताना या सिटीची डेमोग्राफी आपण समजून घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील बरेच लोकांना, कारण की आपण नरिमन पॉईंट आणि मुंबईमध्ये बोलतोय आणि बरेच आपले प्रेक्षक हे महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातील ग्रामीण भागातील पुण्यातील नाशिक किंवा नागपूरचे असतील, तर त्यांच्या माहितीसाठी त्याही लोकांना माहिती पण नसेल. मुंबई जरी भारताची महाराष्ट्र भारताची आर्थिक राजधानी असली, महाराष्ट्राची राजधानी असली, तरी मुंबईमध्ये मराठी लोक फक्त 28% मराठी लोक मुंबईमध्ये आहेत. गुजराती लोक, मारवाडी लोक तेवढ्या 15-20% असतील. मुस्लिम लोकवस्ती इथं 18% किंवा 20% असेल. 2-3% ख्रिश्चन लोक असतील. 3-4% साऊथ इंडियन लोक असतील. आणि 15-17-18-20 असं काहीतरी असेल. अजून त्याचं सेन्सेस झालं नाही, जे राहुल गांधी सांगतात ते केलं पाहिजे महत्वाचं, त्याच्यामुळे आपल्याला कळेल. तर ते उत्तर भारतीय लोक असतील. त्याच्यामुळे जसं महाराष्ट्राच्या बाकी भागामध्ये 100% किंवा ॲटली 80% मराठी असतात, तिथं 100% 80% मराठी नाही आहेत. मुंबईमध्ये मराठी फक्त 28% आहेत. त्याच्यामुळे 28% लोकांना नेहमी असुरक्षितची भावना असते. जरी मुंबई महाराष्ट्रातली राजधानी असली किंवा सर्व गोष्टी असल्या तर आपलं अस्तित्व खूप महत्वाचं आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा खानदेश असेल, मराठवाडा असेल, या भागातून आलेला व्यक्ती जेव्हा तो इथं येतो मुंबईमध्ये तेव्हा तो कुठल्या जात पात धर्म सर्व विसरतो आणि तो मराठी होऊन जातो. आणि त्याच्यामुळे तो मराठी झाल्यामुळे तो शिवसेनेशी आपसुक कनेक्ट होतो आणि त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं भावनिक नातं ठाकरे फॅमिली आणि शिवसेनेशी जोडलं जातं. आता याच्यामध्ये किती फाटाफूट होते त्याच्यासाठी मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टींनी, त्यांना माहिती आहे की ठाकरे म्हणजे मुंबई आहे म्हणून कुठला तरी ठाकरे आपल्याकडे पाहिजे.
म्हणून त्यांनी राज ठाकरे यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ती आज सभा त्यांची सुद्धा आहे. पण मागच्या इलेक्शन्स किंवा मागच्या ज्या आपण आकडेवारी बघितली त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे फक्त 1% लोक आहेत मतदान, त्याच्यामुळे त्याचा काही मला नाही वाटत एवढा त्याचा फारसा परिणाम होईल राज ठाकरेंचा. पण फॉर द नेमसेक त्यांच्याकडे ठाकरे असणं महत्वाचं म्हणून त्यांनी ते ठाकरे घेतलं. तर याच्यामुळे मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी दोन गोष्टींवरती काम करते. पहिली गोष्ट त्यांची गुजराती आणि मारवाडी किंवा जैन लोकांनी तो फतवास काढला ती वोट बँक शाबूत ठेवणे, त्याच्या प्लस उत्तर भारतीय वोट बँक असते तिला शाबूत ठेवणे आणि राज ठाकरे आणि मराठी काहीतरी गोष्टींच्या नावाने जर मराठी वोट बँक तोडता आली तर ती तोडली तुटली तर त्यांना फायदा होऊ शकतो, ते काही जागा रिटेन करण्यात किंवा जिंकण्यामध्ये यशस्वी ठरू शकतात. पण ती मराठी वोट बँक जर त्यांच्याकडून तुटली नाही, मराठी पोलराइज झाले जर किती टक्के होता 60%, 70%, 80% किती टक्के होतात, कारण की इथं गुजराती वर्सेस मराठी हा सुद्धा एक मोठा संघर्ष आहे, त्याच्यामुळे मराठी किती पोलराइज होतात आणि त्याच्याबरोबर मामू नावाचा फॅक्टर, जसं मी डीएमके फॅक्टर विदर्भामध्ये सांगितला होता तसं इथं मामू नावाचा फॅक्टर आहे. मायनॉरिटी म्हणजे मराठी आणि मुस्लिम मामू हा फॅक्टर उद्धव ठाकरे कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून अनेक सीटा ज्या आहेत त्या एज असताना इथं दिसते, कारण की 18% मुस्लिम आणि 28% मराठी एक विनिंग कॉम्बिनेशन होऊन जातं आणि त्याच्या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे जे लोअर कास्ट आणि लोअर क्लास जे उत्तर भारतीय आहेत यांच्यावर सुद्धा त्यांची नजर आहे. कालच राजन विचारे जे शिवसेने गटा उद्धव ठाकरे गटाचे खासदाराचे उमेदवार आहेत त्यांनी तेजस्वी यादव बिहारचे जे नेते तेजस्वी यादव यांचा व्हिडिओ ट्विट केला आणि उत्तर भारतीयांना अपील केली तेजस्वीने की तुम्ही मशिनीला मतदान करा. त्याच्यामध्ये काहीतरी प्रमाणात फूट पाडण्याचा उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीचा प्रयत्न दिसतो. ती जर झाली तर मला असं वाटतं की मुंबईमध्ये ज्या पद्धतीने बाकी ठिकाणी झालं येतं सुद्धा खूप काटेकी टक्कर किंवा खूप क्लोज कॉन्टेस्ट मुंबईमध्ये होऊ शकतं आणि त्याच्यामुळे कोण कसा टेम्पो वाढवतो इलेक्शनचा कॅम्पेनचा त्याच्यावरती बऱ्याच गणित पुढचे अवलंबून आहेत. सरांनी बऱ्याच गोष्टी एकाच उत्तरात सगळ्या समजावून सांगितल्यात, पण एक शेवटचा माझ्या मनातला प्रश्न आहे की या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात बऱ्याच वेळा यावेळी येऊन गेले, म्हणजे सभाही भरपूर झाल्या, नुसत्या भेटीगाठीही खूप झाल्या आणि आता मुंबईत सुद्धा रोड शो झाला घाटकोपरला आणि त्यानंतर लगेचच आता सभाही आहे. तर कुठेतरी ही निवडणूक महायुतीसाठी जर जाते असं वाटतंय का, कारण का 4 टप्प्यांचा विचार केला तर 4 टप्प्यांचं सगळं बॅगेज घेऊन आता कुठेतरी मुंबईच्या टप्प्यामध्ये नरेटिव्ह आपल्या बाजूने खेचण्यासाठी म्हणा, यासाठी महायुतीचे नेते आणि स्वतः खुद्द पंतप्रधान प्रयत्नशील आहेत असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच, आपण जर बघितलं असेल तर मागच्या लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात फक्त 9 सभा घेतल्या होत्या, यावेळेला आजची सभा पकडली तर 21 सभा होतील प्लस एक रोड शो होईल. पंतप्रधानांनी कधी रोड शो केले तर माझ्या ऐकवत नाही मुंबईमध्ये. तर नरेंद्र मोदींनी यांनी गुजराती बहुल भागामध्ये घाटकोपर छेडानगर वगैरे तिथे गुजराती खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे खूप त्यांना चांगले व्हिज्युअल पण मिळाले, तर तिथं रोड शो त्यांनी केला. हे नक्की आहे की निवडणूक कठीण जाते म्हणून नरेंद्र मोदींना चांद्यापासून बांद्यापर्यंत सभा घ्याव्या लागल्या महाराष्ट्रामध्ये. आणि दुसरं म्हणजे त्यांनी फक्त त्यांच्या कॅन्डिडेटसाठी घेतले नाही पक्षाचे, पण अजित पवार असतील किंवा शिंदे गट असतील यांच्यासाठी सुद्धा सभा घेतल्या, त्याच्यामुळे त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतायत. भारतीय जनता पार्टीचा प्लस पॉईंट असं की जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे, जगातले सगळ्यात मोठे नेते त्यांच्याकडे आहेत, त्या सर्वात मोठी मशनरी इलेक्शन मशनरी जी म्हणतो ती त्यांच्याकडे आहे. पण मराठी मनाचा अंदाज त्यांना अजून लागलेला नाही, मराठी मनाचा अंदाज अजून लागला नसल्यामुळे त्यांना कळत नाही की आज कुठल्या पद्धतीने कॅम्पेन करायचं किंवा कुठल्या गोष्टीवरती फोकस करायचा. म्हणून मला असं वाटतं की ते राज ठाकरे असतील किंवा अनेक लोकांना बरोबर घेण्याचं त्यांनी डिसाईड केले. राज ठाकरे हे डबल व्हॅमी आहेत, राज ठाकरेने तुम्हाला मराठी लोक येतील का याची काही शाश्वती नाही, पण राज ठाकरेमुळे उत्तर भारतीय मतं जाण्याची सुद्धा एक धोका सुद्धा आहे, कारण की ज्या पद्धतीने त्यांनी उत्तर भारतीयांवरती हल्ले केले होते
ज्या पद्धतीने त्यांच्यावरती अनेक प्रकारच्या त्यांच्या घरामध्ये जाऊन किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांचे हल्ले राज ठाकरेच्या लोकांनी केले होते, त्यामुळे ही जखम जरी जुनी असली, जरी काही प्रमाणात थोडेफार भरलेली असे, पण ही जखम आहे. आता उत्तर भारतीय लोक याला कसे रिॲक्ट करतात किंवा कसं परसीव्ह करतात याच्यावरती बरेच गोष्टी ह्या अवलंबून आहेत. म्हणून मला असं वाटतं की तू जे सांगितलं की ही निवडणूक खूप अटीतटीची निवडणूक आहे, आणि जसं मी म्हटलं की मुंबई ज्या ठिकाणी जाते ज्या दिशेने त्या ठिकाणी सरकार येत असतं. आतापर्यंत इतिहास आहे, मनमोहन सिंगच्या काळात सुद्धा काँग्रेसच्या 6-6 जागा दिल्या होत्या युपीच्या सेकंड टर्म मध्ये. म्हणून त्यांचा पूर्ण प्रयत्न असेल की आपले जास्तीत जास्त जागा किंवा 6 जागा आपण कशा निवडू तर आपल्या सरकार बनवण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण दिल्लीमध्ये येणार नाही, आणि आपण टोन सेट करू ज्या राहिलेल्या फेजेससाठी बाकी राज्यांमध्ये. हा प्रयत्न याच्यात मध्ये दिसतो. पण काय झालंय, उद्धव ठाकरे इकडे असल्यामुळे ते एवढं सोपं नाहीये. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने इलेक्शन फिरवलं, म्हणजे भारताच्या इलेक्शन मध्ये उत्तर प्रदेशाचा मोठा रोल असतो, पण महाराष्ट्रामध्ये कडे दिल्ली पासून गल्लीपर्यंत किंवा साऊथ पासून नॉर्थ किंवा ईस्ट पासून वेस्ट सर्व लोकांचं लक्ष आहे की महाराष्ट्र किस दिशा में जा रहा है. महाराष्ट्र की पहली जे म्हणतात ते सुलज नहीं रहे, म्हणून महाराष्ट्र असं मला वाटतं की इलेक्शन किंवा इलेक्शनचे वार बदलण्याची ताकद या सह्याद्रीमध्ये आहे, या सह्याद्रीमध्ये आहे. म्हणून या सह्याद्रीकडे लक्ष सर्व भारताचं आणि जगाचं लक्ष लागलेलं आहे. सर म्हणतात त्याप्रमाणेच की निवडणुकीचा निकाल काय लागेल कसा लागेल हे आता सांगता येणार नाही. मुंबई 6-6 जागा एकाच पक्षाच्या पारड्यात टाकेल का, एकाच आघाडीच्या पारड्यात टाकेल का, हेही आता सांगता येणार नाहीये. त्यावरूनच तुम्हाला हे लक्षात आलं असेल की ही निवडणूक किती रंजक वळणावर येऊन ठेपले. 5व्या टप्प्यात आहे, 4 टप्प्यांचं विश्लेषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलंच आहे, सरांनी सुद्धा आपल्यासोबत विश्लेषण केलेलं आहे. सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ज्या पद्धतीने तुम्ही लोकांनी ह्या इलेक्शन मध्ये काम केले, अल्ट्रा लोकल नावाचं नवीन फॅक्टर तुम्ही शोधून काढला. आताच मी एका व्यक्तीला भेटत होतो, बँगलोरवरून आला होता, त्याला ते सांगत होतो ज्यावेळेला ग्लोबलायझेशन वाढतं लोकांना असं वाटतं की आपले जे लोकल रूट्स असतात ते विसरले जातात किंवा ते निसरमृत होतात, पण तसं होत नाही. ग्लोबलायझेशन मध्ये आपण अल्ट्रा लोकलायझेशन होतो, अल्ट्रा लोकल फॅक्टर कडे लक्ष देतो. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही अल्ट्रा लोकल जे काही तुम्ही कव्हरेज दिलं, सर्व लोकांनी आवर्जून व्हिडिओ बघितले किंवा लोकांना कळालं घरी बसून की काय काय महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये चालू आहे, काय मूड आहे किंवा कसं इलेक्शन स्विंग होत आहे किंवा कसं नॅरेटिव्ह डेव्हलप होतं, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप आभार आणि खूप खूप पुढच्या येणाऱ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि आता सरांनी जे आमचं कौतुक केलंय तर तुमच्याकडनंही आम्हाला कौतुक अपेक्षित आहे, त्यामुळे ही चर्चा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की सांगा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.